आतापर्यंत सहा लोक इंजर्ड आहेत ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. ही आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये कारण इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे. सर, एमआयडीसी मधले अनेक ज्या कारखाने आहेत त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार किंवा नवीन नियमावली काय बनवली जाऊ शकते? आता याच्यात नेमकं कारण काय होतं, काही व्हायोलेशन होतं का या संदर्भात देखील माहिती घेतली जाईल आणि समजा जर काही व्हायोलेशन असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं व्हायोलेशन अन्य कुठे असू नये याची देखील पडताळणी केली जाईल. केजरीवाल मुंबईत आले होते, आता तुम्ही दिल्लीत आलेला आहात, सहानुभूती आहे सर त्यांच्याबद्दल? कुठली सहानुभूती नाही. दिल्लीमध्ये सातही जागा भाजपच्या येणार. आज अभी जो डोंबिवली में मुंबई के पास जो एक फैक्ट्री में आग लगी उसमें अभी तक 6 लोग की मृत्यु हुई है और करीब 48 लोगों को हॉस्पिटल में एडमिट किया गया है. आग को काबू में लाने के लिए एनडीआरएफ, एसडीआरएफ और टीडीआरएफ तीनों एजेंसीज की टीम वहां पर काम कर रही है और ये आग चूंकि वो इंडस्ट्रियल एरिया है ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है. एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है. इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा. सर, लेकिन वारंवार बोल जाता की अशा आग लागल्याच्या नंतर कंपनी हट्ट बाहेर काढल्या चर्चा होती. असं एका दिवसामध्ये एमआयडीसीच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत. आता नवीन एमआयडीसी तयार करतोय, नवीन कंपन्यांना त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत. एक सवाल महायुती बारे में भी कहा जा रहा है कि बार सफाया उद्धव ठाकरे संजय राउत का लगातार बयान है. ठीक है, उद्धव ठाकरे कुछ भी कहे, सभी को 4 तारीख तक बोलने का पूरा अधिकार है, सपने देखने का अधिकार है. आएंगे तो मोदी जी ही, महाराष्ट्र में भी आएंगे मोदी जी. सर, 28 सीटों में से कितनी सीटें आपके पालिका पर जो पिछला रिकॉर्ड तोड़ेंगे?